आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हातकणंगलेत राज्यव्यापी बंदला जोरदार प्रतिसाद, बसेसवर दगडफेकीने काही काळ तणाव. सकल मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला प्रतिसाद देत हातकणंगलेत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सकाळी 9 वाजल्यापासूनच मराठा समाजाचे तरुण हातात भगवा ध्वज घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर उतरू लागले होते. आक्रमक झालेल्या तरुणांनी काही बसेसवर दगडफेक केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. इचलकरंजी डेपोने एसटी सेवा तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना काही काळ त्रास सोसावा लागला. तर आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गडिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे आणि हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक एस एल डुबल यांनी आंदोलकांशी चर्चा करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.